कडाक्याच्या उन्हापासून वाचण्यासाठी पर्यटकांचा मोर्चा महाबळेश्वरला. सध्या राज्यभर कडाक्याचं ऊन पाहायला मिळतंय आणि याच उन्हापासून वाचण्यासाठी हजारो पर्यटक महाबळेश्वरकडे मोर्चा वळवत आहे. सध्या सलग सुट्ट्या आहेत त्यामुळे महाराष्ट्राचं मिनी काश्मीर हाऊसफुल झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. महाबळेश्वरमध्ये अचानक वातावरणात बदल झाला आहे. महाबळेश्वरच्या दरी कपारेतून दाट धुके वाहत असल्याने पर्यटकांना ऐन उन्हाळ्याच्या दिवसात महाबळेश्वरला गुलाबी थंडीचा फील घेता येतोय. सध्या महाबळेश्वरचा पारा चांगलाच खाली आलाय. 16 ते 17 अंश सेल्सिअस इतकं तापमान या ठिकाणी नोंदवण्यात आलंय. यामुळे कडाक्याच्या उन्हात देखील आल्हाददायी थंडीचा फील महाबळेश्वरमध्ये पर्यटक घेत आहे. महाबळेश्वरचे सर्वच पॉइंट पर्यटकांनी बहरले असून घोडेस्वारी, बोटिंग, त्याचप्रमाणे विविध गेम्स खेळत पर्यटक महाबळेश्वरमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. तर संध्याकाळच्या सुमारास पर्यटक मुख्य बाजारपेठेत फेरफटका मारत महाबळेश्वरची प्रसिद्ध अशी स्ट्रॉबेरी आणि तेथील विविध आकर्षक असणारे साहित्य खरेदी करण्याचा आनंद लुटत आहे. उन्हाळ्यामध्ये महाबळेश्वरचं वातावरण अतिशय थंड आहे. लोकांना उन्हाळ्याची तीव्रता जाणवत असताना या महाबळेश्वरमध्ये आत्ता टेम्परेचर साधारण 19-20 आहे आणि धुकं आणि ढगाळ वातावरण, त्यामुळं महाबळेश्वरचं वातावरण अतिशय आल्हाददायक आहे. खरं तर आता तीव्र कडक उन्हाळा असला तरी महाबळेश्वरमध्ये आल्यानंतर जे काश्मीरचं फील येतं आहे, काश्मीरमध्ये असल्याचा जो थंड हवेचा स्पर्श अंगाला जो येतो आहे, तर खरंच खूप छान असं वातावरण आहे. पर्यटकही पूर्ण महाराष्ट्रातून, गुजरातमधून, इतर राज्यातूनही पर्यटक येत आहेत आणि थंडीचा आनंद घेत आहेत. आज या ठिकाणी पर्यटक आल्यामुळं टुरिझम खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि येथील दुकान शॉप्स खूप मोठ्या प्रमाणात भरलेले आहेत लोकांच्या या प्रचंड गर्दीत. असं काश्मीरमध्ये फिरल्यागत वाटते. जो थंडीचा जो अनुभव आहे तो खूप आहे. तरी महाराष्ट्रातील इतर राज्यातील सर्व लोकांनी, सर्व पर्यटकांनी इथं यावं आणि महाबळेश्वरची शोभा वाढवावी